नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्वाचा विषय आणि अनेक मोठ्या लोकांची मी नावं जोडतोय, अनेक जण तुमच्या भुवया उंचावले असतील की मी नक्की काय बोलतोय, पण जे बोलणार आहे ना मी ते तथ्य घेऊनच बोलणार आहे. कारण जे मला दिसतंय, मी जो अभ्यास केला बारीक बारीक, आणि मला असं ते जाणवलं की कुठे या ठिकाणी तर आश्रय मिळत नाही ना या लोकांना, तर त्याच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा अनेक मागच्या 5-7 वर्षांपासून हिंदूंवरच्या अन्याय अत्याचार पुन्हा वाढू लागले. मुलींवरचे लव जिहादच्या केसेस आपल्याला सगळ्यात जास्त पुन्हा एकदा समाजामध्ये जाणवू लागलेत. म्हणजे मी काय त्याला त्या केसेसला किंवा मुलींना किंवा कुठल्या गोष्टीला धार्मिकतेचा रंग देत नाही, पण ज्या प्रकारे एका विशिष्ट धर्माची लोक काहीतरी हिंदू मुलींवरती अन्याय अत्याचार करायचे आणि क्रूरपणे त्यांची हत्या करायची, या गोष्टीला आमच्या भाषेमध्ये किंवा सगळ्यांच्याच भाषेमध्ये आपण लव जिहादच म्हणूया. आणि हा लव जिहाद कुठेतरी पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय. मध्ये ते आता त्या यशस्वीची हत्या झाली, त्या श्रद्धाची हत्या झाली, अशा कित्येक हत्या भारताच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये घडत असतात, आपण नेहमी ऐकतोय. म्हणजे अगदी यांची मजल त्या मुलीचे तुकडे करेपर्यंत गेली, इतकी मजल करणारी ही लोक काय विचाराचे असतील, हा सगळा प्रश्न पडतो मला. आता जी धारावीमध्ये आपल्या त्या RSS एका मुलाची हत्या झाली, भर रस्त्यामध्ये त्याला मारण्यात आलं, या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहेत की यांच्या मागं कोण आहे, नक्की कोण यांच्या मागं हात चालवतोय का? म्हणजे कुठून तरी डोक्यात आला असेल ना यांच्या, यांना कुठला तरी राजकीय पाठिंबा असेल, तो राजकीय पाठिंबा असल्याशिवाय ही लोक असं करू शकत नाहीत. कारण एक केस होते, दोन केस होतात, तीन केस होतात, चौथी पण केस होते, याचा अर्थ हे कुठं ना कुठंतरी ठरवून केलेला आहे, एवढं मला वैयक्तिक तरी वाटतं. पण या सगळ्या गोष्टी होत असताना इकडे राष्ट्रवादीने काँग्रेसची लोक ही मग ते जितेंद्र आव्हाड असोत, हे सुप्रिया सुळे असोत, लव जिहाद बद्दल काय बोलतायत ही लोक? म्हणतात असं लव जिहाद असं काय नसतंच, आम्ही या गोष्टीला मानतच नाही. म्हणजे हे लव जिहाद वगैरे या सगळ्या गोष्टी हिंदूंनी शब्द काढला, म्हणजे साला आपल्याच हिंदूंच्या पोरी मारणार या सगळ्या गोष्टी होणार, आणि ही लोक काय म्हणतात की लव जिहाद म्हणजे असं काही नसतंच, म्हणजे ह्या लोकांना ही आश्रय देतात का? बघा यांची स्टेटमेंट काय. लव जिहाद, आता लव जिहादचा अर्थ मला माहिती नाही, जर आपण मला समजून सांगितला तर मी मगच अभ्यासपूर्वक त्याच्यावर भाष्य करू शकेन. लवचा अर्थ मला कळतो आणि जिहादचा अर्थ मला कळतो. लव जिहाद काय मला माहिती की 1,00,000 लव जिहादची प्रकरण आहेत, तसं नाहीये, माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3,693 लव जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो, मॅरेजेस झाले. ऐकलं काय बोलतायत ही लोक? म्हणजे सरळ सरळ असं आहे की यांना जर असं जर म्हटलं की हे लव जिहादच करतायत आणि हे ही लोक चुकीचे आहेत, तर यांची वोट बँक जायला याची भीती वाटते सगळ्या लोकांना. त्याच्यामुळं तुम्ही हिंदूंना ओळखा जरा नक्की काय चाललंय, राजकारण कुठल्या थराला जाऊन पोहोचलंय. कारण ही लोक तुम्ही कधी पाहिलंय गाव या सगळ्या गोष्टी करत असताना? पवार साहेबांनी कधी या श्रद्धा आता मेली आपली, त्याच्यानंतर यशश्री पर्वाचं प्रकरण, या धारावीतल्या मुलाला मारलं, कधीतरी एखादी पत्रकार परिषद घेऊन की त्या नराधमाला अटक करा, त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, याच्यासाठी एक पक्ष म्हणून, एक राजकीय वक्ता म्हणून, राजकीय माणूस म्हणून पवार साहेबांनी कधी अशा मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका घेतल्यात का? नाही घेतलेल्या आपल्याला दिसल्या. मग कुठेतरी अनेक लोक म्हणतायत की कुठं ना कुठेतरी इथं या लोकांना आश्रय मिळतोय का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा उभा आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, त्या संगमनेर मधला तो कोण युसुफ चौगुले नावाचा जो तुतारी पक्षाचा कोणतरी पदाधिकारी आहे, त्याच्यावरती जिहादाचे गुन्हे आहेत, त्याच्यावरती धर्मांतराचे गुन्हे आहेत, आणि त्यांना वाचवण्यासाठी असं सांगितलं जातंय की निलेश लंके खासदार तिथले या लोकांना पाठीशी घालतात. म्हणजे खासदार आम्ही निवडून कशासाठी दिलेत यांना पाठीशी घालण्यासाठी असत्या जिहादी लोकांना? म्हणजे साला मरणार आपल्या पोरी, आपल्या हिंदूंच्या मुली, त्यांना टार्गेट करून मारलं जाणार, आणि कुठं जर या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत असतील तर ही लोक जर त्याला पाठीशी घालत असतील तर मग कुठंतरी आमचा संशय बळावतोय की कुठे तुम्ही आसरा तर देत नाही ना या सगळ्या लोकांना. कारण जर तुम्हीच म्हणजे साला आपलंच कुंपण जर शेत खात असेल तर मग मात्र या कुंपणाला काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही. कारण कुठलीही गोष्ट घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, त्याच्यावरती ही सगळी लोक अगदी चुप्पी ठेवून असतात. मग कुणाचीही मुलगी, आता ही यशश्रीच्या बाबतीमध्ये आज इकडे सगळे या लोकांनी त्या गुन्हेगाराला पकडून कर्नाटकात आणला काय, पण तो गुन्हेगार कर्नाटकात जातो, कर्नाटकात का जातो? तिथं काय काँग्रेसचं सरकार आहे म्हणून जातो ना, त्याला कुठेतरी आसरा मिळतोय म्हणून जातो ना, कर्नाटकच कसं आठवलं या सगळ्या लोकांना? मग अशा जर गोष्टी होत असतील तर मग आश्रय घ्यायला तुमच्या जवळ येत आहेत हे पण मात्र खरं. आणि पोलिसांनी तिथून जे त्याला पकडून आणलं काय, या सरकारनं ज्या प्रकारे हे सगळे गुन्हेगार तडीच लावण्याचं काम ही सगळी लोक करतायत, पण हे विरोधातले असणारी लोक याच्यावरती हवाक्षर सुद्धा काढत नाहीत, ही सगळ्यात म्हणजे शोकांतिक आहे. मला वाईट वाटलं या सगळ्या गोष्टींबद्दल. राजकारण राजकारणाच्या जागी असतं, मग इकडे सत्तेतले उद्या विरोधात जातील, विरोधातले उद्या सत्तेत येतील, पण कुठेतरी सामाजिक जेव्हा असल्या गोष्टी घडतात त्याच्याविषयी तुम्ही जर तुमच्या वोट बँकचा जर विचार करणार असाल तर मग मात्र आम्हाला कुठं ना कुठेतरी बोलावं लागेल याच्यावर. मी अनेक दिवस पाहतोय अगदी इकडचे सगळी लोक ते या सगळ्या
गोष्टींवरती परखडपणे मतं मांडत आहेत, पण या बाजूने कोणी बोलताना दिसत नाहीत. म्हणजे जे उद्धव साहेब ठाकरे किंवा जे आदित्य साहेब ठाकरे धारावीचं ते काय अदानी प्रकल्प घेणार आहेत, त्यांचं सगळं ते पुनर्रचना त्या धारावीची करणार, पुनर्विकास करणार आहेत, त्याच्यासाठी आंदोलन काढणारे उद्धव साहेब ठाकरे कालच्या धारावीतल्या झालेल्या हत्येबद्दल एक अवाक्षरी का बोलत नाहीत? हा साधा प्रश्न आहे ना. साधा एक वैयक्तिक तोही धारावीकरच होता. परवा तुम्ही जे आंदोलन केलं ते धारावीवाल्यांसाठीच केलं ना. मग त्याच धारावीतला एक सुपुत्र मरतो काय त्याच्याविषयी तुम्ही अवाक्षर काढू शकत नाही. मग आम्ही काय समजायचं याच्याविषयी, काय आम्ही बोलायचं की लोकांनी काय म्हणायचं तुम्ही आश्रय देताय म्हणून बोलायचं, हेच बोलणार ना सगळी लोक. अशा सगळ्या गोष्टी होत असताना ही सगळी लोक जर या अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांना जर पाठीशी घालणार असतील ना, तर मग मात्र एक मतदार म्हणून जनता म्हणून आपल्याला थोडासा विचार करावा लागेल की नक्की काय चाललंय, कुठं नक्की पाणी मुरतंय, आणि ते मुरणारं पाणी आपल्या सर्वांना शोधावं लागेल. म्हणजे याच लोकसभेच्या निवडणुकीला त्या काँग्रेसच्या 10-15 जागा आल्या काय, त्या वायनाडमध्ये तिकडे इकडे तिकडे जिथं मुस्लिम बहुल भाग आहे अक्षरशः हिरवे झेंडे फडकले. म्हणजे मी काय तुम्हाला मी कुठल्या धर्माविषयी अगदी विरोधच करून बोलतोय अशातला भाग नाहीये, अशातला भाग नाहीये, पण यांची जर मनस्थिती जर कुठेतरी असल्या दहशतवादी देशांकडे जात असेल ना, तर तुम्ही एक लक्षात ठेवा हा भारत देश आहे, ही हिंदू संस्कृतीचा देश आहे आणि ही हिंदूंची भूमी आहे, आणि इथं जर असलं तुम्ही जर गोष्टी करत, म्हणजे साधं उदाहरण घ्या, अहो नुसत्या काँग्रेसच्या 10-15 जागा वाढल्या काय, काय उत्मात केलाय लोकांनी, काय उत्मात केलाय यांनी, म्हणजे सत्ता आली तर हे काय करतील हा प्रश्न मला वैयक्तिक तरी पडतो माझ्या मनाला, की नक्की काय होईल या देशामध्ये, कित्येक मुलींना अजून प्राण गमावे लागतील, कित्येक वेळा किंवा किती वेळा हिंदू अजून या सगळ्या गोष्टींना दहशतीमध्ये राहणार, ही सगळी गोष्ट न कळण्याच्या पलीकडची आहे. म्हणजे यांना असं वाटतंय की आम्ही कोणाला मारून टाकलं, कापून टाकलं, दहशत निर्माण केली, ही सगळी लोक घाबरून राहतील. का होतंय तुम्हाला माहिती आहे, हे जे मागचे 10-15 वर्ष जे त्यांना जे मोदी सरकार आल्यापासून ते डोकं वर काढायला मिळत नाही ना, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये लसत आहेत, आणि त्यांना जर असा कुठून तरी राजकीय पाठिंबा मिळत असेल, तर मग त्या राजकीय पाठिंब्याला नष्ट करणं हे आपलं एक सामान्य नागरिक म्हणून काम आहे. मग आपण हिंदू असो, मुस्लिम असो, कोणी असो, जर तुम्ही सुज्ञ नागरिक आहात ना या देशाचे, तर कुठेतरी असली दहशतीची गुन्हेगारीची ही सगळी पार्श्वभूमी आणि त्यांना आश्रय देणारे असे राजकीय लोक, असे राजकीय पक्ष आपल्याला महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातून बाजूला करावे लागतील. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, कारण तुमच्या आमच्या सामान्य पोरी मरतायत, तुमची आमची सामान्य पोरं मरतायत, आणि या मारणाऱ्यांना जर कुठेतरी असा आश्रय मिळत असेल, म्हणजे ही लोक सांगत असतील की लव जिहाद म्हणजे काय असतं, असं काही नसतं बाबा, आणि हे जर या सगळ्या लोकांना जर पाठीशी घालत असतील, तर मग मात्र खरोखरच कुंपण शेत खात आहे, याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण ज्या प्रकारे इकडे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ही सगळी लोक किंवा वरती केंद्रामध्ये चांगली लोक बसलेत, यांच्यावरती कठोर शासन करणारी लोक बसलेत, त्या युपीच्या योगी आदित्यनाथांनी तर आता काहीतरी त्या जिहादवरती जन्मठेपीची शिक्षा सुनावायचं एक कायदा पास केलाय त्या सगळ्या लोकांनी. अशी सगळी लोक या सगळ्या गुन्हेगारीच्या क्षेत्रावरती किंवा गुन्हेगारीच्या या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवण्याचं काम करत असताना, जर या गुन्हेगारांना कुठून जर आश्रय मिळत असेल ना, म्हणजे मी म्हणत नाही की तेच आश्रय देत आहेत, पण कुठून जर मिळत असेल ना, जर अशा प्रकारे काही होत असेल, तर मग मात्र जनता म्हणून एक आपण सुज्ञ नागरिक म्हणून यांच्यावरती कठोर कारवाया केल्या पाहिजेत मतपेटीतून. यांना जर आपण या राजकीय गोष्टीतून बाजूला नाही ना केलं, तर उद्या तुमच्या पोरीबाळी, आमच्या पोरीबाळी, आपली पोरं सगळी कधी ना कधीतरी अशीच भोकसून टाकली जातील रस्त्यावर. ही सगळ्यात महत्वाची वस्तू ती आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं विचार करा सगळ्या गोष्टीचा, कोण आपलंय, कोण आपल्यासाठी लढतंय, कोण काय करतंय, कोण समाजामध्ये द्वेष पसरवतंय, कोण अशा लोकांना प्रोत्साहन देतंय, याच्यावरती थोडस आपल्याला देखील मनाला प्रश्न विचारला पाहिजे की नक्की काय घडतंय. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.